मित्रांनो, हा 6वा सिरीज ग्रामसेवक प्रॅक्टिस सेटमधला 6वा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये 40 क्वालिटी क्वेश्चन आहेत मित्रांनो. चला तर वेळ न वाया घालता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आजची क्वालिटी प्रश्न बघा मित्रांनो. पहिला, अवर्षण प्रवण भागात कोणत्या प्रकारच्या तापमानामुळे क्षार जमिनीतून साठवून राहतात? तर उत्तर आहे अतिउष्ण. दुसरा, फळांच्या काढणीनंतर गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? तर उत्तर आहे फळाची परिपक्वता. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो, शेतीच्या अर्थसंकल्पनात पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही? तर उत्तर आहे साधने. जनावर माझ्यावर येणे अथवा वयात येणे हे कशावर अवलंबून असते? तर उत्तर आहे जनावराच्या वयावरून. पाचवा प्रश्न बघा मित्रांनो, डायमोनियम फॉस्फेट DAP या खतांमध्ये स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते? तर उत्तर आहे 46% असते. सहावा प्रश्न बघा, सुगंधी अर्क तयार करण्यासाठी फुलांची काटणी केव्हा करावी? तर उत्तर आहे पहाटे करायची. सातवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वृक्ष पानगडीचा आहे? तर उत्तर आहे गुलमोहर. आठवा प्रश्न बघा, भुईमुगावरील बर्ड नेक्रोप्सिस व या विषाणू रोगाचा प्रसार कोणत्या किडीमुळे होतं? तर उत्तर आहे मित्रांनो फुलकिडीमुळे. नवा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कमी पाणी लागणारे पीक कोणते? तर उत्तर आहे करडई. दहावा प्रश्न बघा, म्युरेट ऑफ पोटॅश हे खत कोणत्या प्रकारचे आहे? मित्रांनो, मी पूर्ण ऑप्शन का वाचत नाही, जेणेकरून आपल्या कमी मिनिटात जास्त सराव असल्यामुळे मी डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर घेतो मित्रांनो, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जोरात चालल्या पाहिजे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पालाशयुक्त. अकरा प्रश्न बघा, हरभरा मक्का वाटाणा इत्यादी भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अंकुर आढळते? उत्तर आहे अधोभूमिक. बारा प्रश्न, थॉमस सीडलेस हा कोणत्या पिकाचा वन आहे? तर याचा उत्तर आहे मित्रांनो द्राक्षे. खालीपैकी कोणत्या पेंडीत नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात आढळतो? याचं उत्तर आहे शेंगदाणा पेंड. चौदावा प्रश्न बघा मित्रांनो, फळे पिकवण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? तर इथिलीन. पंधरावा, कागदी लिंबाच्या कागडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? तर उत्तर आहे अहमदनगर. सोळा प्रश्न बघा, बटाटा व टोमॅटो या पिकात अल्टरनेरिया बुरशीमुळे कोणता रोग होतो? तर उत्तर आहे लवकर येणारा करपा. सतरा प्रश्न बघा, हिमालयातील थंड हवामानाच्या प्रदेशात वाढणारी शेळीची जात कोणती? तर काश्मीरी. अठरावा प्रश्न बघा, गवताची कापणी करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर मोवर. सर्दी पडशावर कोणती अपारंपरिक भाजी उपयुक्त ठरते? तर उत्तर आहे मित्रांनो आले. आंतरराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात जास्त चालतो? तर उत्तर रत्नागिरी. एकवीसा बघा, श्री तंत्रज्ञान महाराष्ट्र कोणत्या पिकात वापरले जातात? तर उत्तर आहे भात. गुड तयार करणाऱ्या प्रक्रियेमध्ये मळी काढण्यासाठी उकडल्या रसात भेंडी रस वापरतात. तेवीसा बघा, फळबागेत आच्छादन करण्यासाठी कोणत्या रंगाच्या पॉलिथिनच्या कागदाचा वापर करणे आवश्यक असते? तर उत्तर आहे काड्या. चोवीसा बघा, सेंद्रिय पदार्थात कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते? तर 30:1 असते. पंचवीसा बघा, लिची कोणत्या देशातून भारतात आली? तर उत्तर आहे चीन. टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोशावस्था कुठे असते? तर उत्तर आहे जमिनीत. सत्तावीसा बघा, अंजिरावर कोणता प्रमुख रोग पडतो? तर उत्तर आहे तांबेरा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे? तर उत्तर आहे अकोला. एकोणतीसवा प्रश्न बघा मित्रांनो, भातपिकावरील तपकिरी ठिपके या रोगासाठी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? तर उत्तर आहे प्रोपिनेब. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो, क्षारयुक्त जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो. तिसरा प्रश्न बघा, 31वा, भाजीपाला पिकांच्या रोपांची रोपवाटिका कोणत्या वाफ्यावर? तर उत्तर आहे गादी वाफा. 32वा, मायकोप्लाझ्मा जीव कोणत्या रसायनात संवेदक्षम आहे? तर उत्तर आहे टेट्रासायक्लिन. 33वा प्रश्न बघा, सुपर फॅन्सी आणि कमर्शियल अशा 3 प्रकारे कोणत्या भाजीपाल्याची फवारणी करतात? तर उत्तर आहे वांगी. जमीन किती घटकांनी बनलेली असते? तर याचं उत्तर आहे 4. 35वा प्रश्न बघा मित्रांनो, भुईमुंग पेंड या सेंद्रिय खतांमध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर उत्तर आहे 7.10%. रिकामी जागा या अन्नद्रव्याच्या, तर याचं बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांना शेंडा व कोवळी पाणी पांढरट होऊन मरतात. 37वा प्रश्न बघा,
शेतकऱ्यांच्या हिताकरिता सरकार विशिष्ट वस्तूंच्या किमान किमती जाहीर करते त्यास किमान आधारभूत किंमत म्हणतात. 38वा प्रश्न बघा, पपईची फळे फळधारणेपासून किती महिन्यांनी काढण्यास तयार होतात? तर उत्तर आहे 4 ते 5 महिने. 39वा बघा, प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन कशापासून तयार होतं? तर उत्तर आहे पाणी. शेवटचा प्रश्न बघा, भारताची पहिली वन संशोधन संस्था रिकामी जागा डेहराडून येथे स्थापन झाली. तर हे होते मित्रांनो आजचे क्वालिटी 40 प्रश्न. आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. धन्यवाद.